नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत तुम्हाला सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। गट अ त्याचबरोबर गट ब मधील विविध पदे या ठिकाणी भरली जात आहेत, ज्यासाठी जाहिरात प्रसिद्धीस आली आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी वेतन हे 38,600 ते 1,22,800 या पे स्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे। विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत, ज्याबाबत डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत। कायमस्वरूपी नोकऱ्या आहेत, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकाल। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत असतो, त्यामुळे सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा। तर बघा मित्रांनो, ही जी भरती या ठिकाणी होत आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत विविध पदांसाठी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये 5 वेगवेगळ्या जाहिराती मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये गट अ च्या 2 जाहिराती आहेत, ज्यामध्ये वरिष्ठ भूवैज्ञानिक आणि कार्यकारी अभियंता विद्युत याच्या 7 आणि 3 जागांसाठी रेस्पेक्टिव्हली ज्या आहेत त्या व्हॅकन्सीज जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर महत्वाची जाहिरात जी आहे ती तिसरी जाहिरात आपल्याला म्हणता येईल, अधीक्षक व तत्सम पदे सामान्य राज्यसेवा गट ब मधलं प्रशासन शाखाच्या 5 जागा आहेत, महत्वाचं पद आहे, तुम्ही प्रयत्न करू शकता। त्याचबरोबर औषध निर्माता गट ब आणि सहायक विधी गट ब राजपत्रिक याच्या 12 जागांसाठी सुद्धा जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी जी तिसरी जाहिरात आहे त्याची माहिती डिटेलमध्ये घेणार आहोत। जर तुम्हाला आणखीन गट ब मधील पदांसाठी प्रयत्न करत असाल तर औषधी निर्मात्याच्या 1 जागासाठी तुम्ही नोटिफिकेशन ऑफिशियल वेबसाईटवर चेक करू शकता। आणि जर तुमच्याकडे लॉ ग्रॅज्युएट असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट लॉ मध्ये असाल तर सहायक विधीच्या पदांसाठी सुद्धा तुम्ही 12 जागांसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करू शकाल। या व्यतिरिक्त गट अ च्या सुद्धा जागा आहेत, ज्यासाठी हायर क्वालिफिकेशन त्यांनी मागितलं आहे, ज्याच्या नोटिफिकेशन या ऑफिशियल वेबसाईटवर ऑलरेडी अवेलेबल आहेत, त्याबाबत तुम्ही माहिती घेऊ शकता। आपण अधीक्षक व तत्सम पदे जी भरली जाणार आहेत प्रशासन शाखा यामध्ये जी रिक्रुटमेंट होत आहे 5 जागांसाठी त्याबाबत डिटेलमध्ये या ठिकाणी अपडेट घेणार आहोत। मात्र मी डिस्क्रिप्शनमध्ये देताना 5 वेबसाईटच्या 5 नोटिफिकेशनच्या या ठिकाणी ज्या आहेत त्या लिंक प्रसिद्ध करेन, त्याचे जाऊन तुम्ही प्रत्येक नोटिफिकेशनसाठी माहिती या ठिकाणी घेऊ शकाल। तर बघा मित्रांनो, जी अधीक्षक व तत्सम पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत ती शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अधीक्षक व तत्सम पदे भरली जात आहेत। सामान्य राज्यसेवा गट ब प्रशासन शाखा यांच्या अंतर्गत ही भरती या ठिकाणी होत आहेत। उपलब्ध पदसंख्या 65, नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत, तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता। 65 जागांपैकी अराखीव खुल्यासाठी 35 जागा आहेत, तर एकूण आरक्षित मध्ये 30 जागा भरल्या जात आहेत। आरक्षित मध्ये अजाच्या 8, अजच्या 2, विजा अच्या 2, बची 1, भजबची 1, त्यानंतर भजक 2, त्याचबरोबर अदुर्गसाठी 7 आणि इतर मागासवर्गीयांसाठी 8 जागा या ठिकाणी रिझर्व आहेत। या व्यतिरिक्त व्हर्टिकली सर्वसाधारण महिला आणि खेळाडूंसाठी ज्या काही रिझर्व आहेत त्याही जागा तुम्ही माहिती घेऊ शकता। अनाथांसाठी सुद्धा 1 जागा या ठिकाणी रिझर्व त्यांनी ठेवलेली आहे। या व्यतिरिक्त दिव्यांगांसाठी जागा आहे ती तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता, ज्यामध्ये 3 पदे ही दिव्यांगाकरिता 5 जागांपैकी आरक्षित ठेवण्यात आलेली आहेत। तुम्हाला डिटेलमध्ये या ठिकाणी विश्लेषण समांतर आणि सामाजिक त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्याबाबत माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकाल। तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकाल। या पदासाठी वेतन श्रेणी बघा मित्रांनो, S14 पे स्केल तुम्हाला मिळत आहे, 38,600 ते 1,22,800 या पे स्केलमध्ये तुम्हाला या ठिकाणी त्यांनी जाहीर जी सॅलरी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे। अर्थात सॅलरी ही चांगल्या प्रकारची आहे, तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। त्यानंतर यासाठी मित्रांनो क्वालिफिकेशन सर्वात महत्वाचं, शैक्षणिक अर्हता आणि अनुभव बघा काय रिक्वायर्ड तुम्हाला या ठिकाणी। शैक्षणिक अर्हतामध्ये पदवीधर डिग्री इन ऍटलीस्ट सेकंड क्लास और पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ऑफ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, जर तुमच्याकडे डिग्री असेल कोणती तरी चालेल, मात्र ती कमीत कमी सेकंड क्लास मधली पाहिजे। आणि जर तुम्ही पदव्युत्तर पदवी असेल तुमच्याकडे तर किती पर्सेंट जसं कोणत्या कॅटेगरीमधली किंवा क्लासमधली डिग्री असेल तरी तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। मात्र जर पदवीधर फक्त असाल ग्रॅज्युएट असाल तर ती मात्र सेकंड क्लासमधली असणे आवश्यक आहे। तुम्हाला या ठिकाणी तिने अनुभव सुद्धा रिक्वायर्ड असं सांगितलं आहे, ज्यामध्ये 25 एक्सपिरियन्स प्रेफरेबली इन सुपरवायझर कॅपॅसिटीचा, सुपरवायझर लेवलचा, नॉट लेस दॅन 3 इयर्स इन गव्हर्नमेंट ऑफिस किंवा बिग एस्टॅब्लिशमेंट मधला, प्रायव्हेटचाही चालेल मात्र गव्हर्नमेंट ऑफिस किंवा बिग एस्टॅब्लिशमेंटच्या अंडर येणाऱ्या सुपरवायझरी लेवलचा तुमच्याकडे 3 वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स या ठिकाणी असणे आवश्यक आहे। या पदासाठी अर्ज करण्यासाठी जॉब सुपिरियर सुपरवायझरी या लेवलचं असणे आवश्यक आहे असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। त्याशिवाय ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये अर्ज स्वीकृत होऊ शकत नाही ही त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। त्यामुळे नेचर ऑफ जॉब सुपरवायझर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करताना फीडअप करायचा आहे, क्वालिफिकेशन मी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर यासाठी मित्रांनो वयोमर्यादा बघा, 1 फेब 2023 रोजी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे, ज्यामध्ये 25 ते 38 वर्ष खुल्या गटाचं राहील तर 25 ते 43 वर्ष मागासवर्गीय अदुग व अनाथसाठी एज कॅल्क्युलेशन राहणार आहे।
यामध्ये अगेन खेळाडूंसाठी 43 वर्ष तर माजी सैनिक यांना 3 वर्षाचा जो काय क्रायटेरिया आहे त्यानुसार आणि दिव्यांग उमेदवारांना मॅक्झिमम 45 वर्षापर्यंत या ठिकाणी एज रिलॅक्सेशन राहील. महाराष्ट्र शासनाच्या सर्वेतील कर्मचाऱ्यांना उच्च मर्यादा लागू नाही. मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग अनाथ खेळाडू यांनी असलेली वयमर्यादेतील शिथिलतेच्या सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत या ठिकाणी देण्यात येईल ही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. वयमर्यादाबाबत मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट यासाठी निवड प्रक्रिया कशी होईल बघा. तर प्रॉब्ली मित्रांनो रिक्रुटमेंट जी होत असते ती अशा प्रकारच्या जिथे एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे त्यामध्ये मुलाखत डायरेक्ट मुलाखत बेसिसवर होत असते. मात्र जरी मुलाखत बेसिसवर होत असली तरी अर्ज जे आहेत त्यांची संख्या जर आयोगाच्या कार्यनियमानुसार जास्त असेल किंवा वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल तर मात्र तुमचं या ठिकाणी शॉर्टलिस्टिंग केलं जाईल ज्यासाठी प्रॉब्ली एक्झाम सुद्धा या ठिकाणी घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. जर चालणी परीक्षा घेण्याचे ठरले तर त्याबाबत तुम्हाला अर्हता अनुभव इत्यादी शिथिल केला जाणार नाही आणि त्याबाबतचे डिटेल्स तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी परीक्षेचा अभ्यासक्रम माध्यम आणि इतर बाबी ह्या त्या ठिकाणी कळवण्यात येईल. जर इंटरव्ह्यू झाला तर कमीत कमी तुम्हाला 41% त्या ठिकाणी मिळवणे आवश्यक आहे मार्क्स टोटल मार्क्सपैकी उमेदवार जर तुमची शिफारस करायची झाली तर. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आहेत ज्या तुम्ही नोटिफिकेशनमध्ये रीड आउट करू शकाल. यासाठी अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचे मित्रांनो एमपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अराखीव खुल्या गटासाठी 719 रुपये फॉर्म फी राहील तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल अनाथ आणि दिव्यांगांसाठी 449 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे. ही नॉन रिफंडेबल फी राहणार आहे. जर तुमच्याकडे प्रॉबेबली जे क्वालिफिकेशन असेल एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकाल. काही डेट्स महत्वाच्या ज्यामध्ये अर्ज सादर करण्याचा कालावधी 25 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर तुम्ही करू शकता. त्याच दरम्यान तुम्हाला अर्ज सुद्धा मित्रांनो ऍप्लिकेशन फी सुद्धा भरायची आहे. जर तुम्ही ऍप्लिकेशन फी चलनाद्वारे स्टेट बँकेच्या इंडियाच्या भरणार असाल तर 17 नोव्हेंबर पर्यंत भरू शकाल. डिटेलमध्ये तुम्ही याबाबत नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकाल. मी या ठिकाणी तुम्हाला शॉर्टमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी जी आहे ती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात घ्या 5 वेगळ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. मी या ठिकाणी एकच कव्हर केलेला आहे. मात्र डिस्क्रिप्शनमध्ये मी नोटिफिकेशनची लिंक एकच प्रोव्हाइड करेन. तिथे जाऊन तुम्ही त्या वेबसाईटवर एमपीएससीच्या सर्व नोटिफिकेशन रीड आउट करू शकाल. याबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करा आणि मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या येणाऱ्या सुद्धा जाहिरातींचा अपडेट मी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. त्यामुळे मेक शुअर सबस्क्राईब करून नक्की या चॅनलला सबस्क्राईब कराल आणि नोटिफिकेशनवर क्लिक कराल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कराल. धन्यवाद.